नमस्कार विद्यार्थी मित्रों, विद्याभारती महाराष्ट्र स्टेट ई पाठशाला प्रेजेंटेड बाय सुनील वाडीकर। टुडे वी आर गोइंग टू लर्न टेंस। देर आर थ्री मेन काइंड्स ऑफ टेंस। टेंस मीन्स द टेंस ऑफ द वर्ब इंडिकेट्स द टाइम व्हेन द एक्शन टुक प्लेस। There are three main kinds of tense: present tense, past tense, future tense. So, in this video, we will study about the past continuous tense. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण past continuous tense याबद्दल माहिती घेणार आहोत। आणि माहिती घेत असताना आपण दोन गोष्टी पाहणार आहोत। एक, काळ कसा ओळखायचा, आयडेंटिफाय द टेन्स। सेकंड, चेंज इनटू अदर टेन्स। आज आपण दोन गोष्टी माहिती करून घेणार, त्यापैकी पहिली जी आहे ते आयडेंटिफाय द टेन्स अँड सेकंड चेंज द टेन्स ॲज पर गिवन। तर चला पाहूया आज आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स कसा ओळखायचा। टू एक्सप्रेस ॲक्शन ॲट अ पर्टिक्युलर मोमेंट इन द पास्ट, दॅट ॲक्शन स्टार्टेड बिफोर बट हॅज नॉट फिनिश्ड ॲट द मोमेंट। म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात चालू झालेली आहे आणि ती चालू होती हे दर्शवण्यासाठी आपण या काळाचा उपयोग करतो। काल मी एका ठिकाणी व्हिजिटसाठी गेलो होतो, त्या ठिकाणी काही जे व्यक्ती आहेत तुमच्यासमोर जे चित्र दिसते ते एका प्रोजेक्टवर कार्य करत होती आणि त्याबद्दल काल झालेली क्रिया माझ्यासमोर याबद्दल मी आज माझ्या मित्रांना सांगत आहे। तर ती क्रिया दर्शवण्यासाठी आपल्याला या काळाचा उपयोग करता येईल। दे वेर वर्किंग ऑन द प्रोजेक्ट असं वाक्य तयार होईल। दे वेर वर्किंग म्हणजे त्यांची क्रिया चालू होती, एका प्रोजेक्टवर काम करण्याची क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी मला या काळाचा उपयोग करावा लागेल। तर हा काळ कसा ओळखायचा किंवा या काळाची रचना काय असते त्यालाच आपण फॉर्म्युला म्हणतो, तो आपण पाहूया। त्यामध्ये सब्जेक्ट, करता, हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद, प्रेझेंट पार्टिसिपल अधिक ऑब्जेक्ट किंवा आपण त्याला आदर समजूया, अशी रचना जर असेल तर तो पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे हे लक्षात घ्यावे। सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, प्रेझेंट पार्टिसिपल अँड आदर। एक एक्झाम्पल दिलेलं आहे, आय सब्जेक्ट वॉज हेल्पिंग वर्ब वर्किंग प्रेझेंट पार्टिसिपल इन द गार्डन अदर। विद्यार्थी मित्रांनो, आय वॉज वर्किंग इन द गार्डन हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे। हे आपण कसं ओळखलं, तर त्या वाक्यामध्ये आय सब्जेक्ट आहे, वॉज हेल्पिंग वर्ब आहे, वर्किंग प्रेझेंट पार्टिसिपल आहे आणि इन द गार्डन हे अदर आहे, अशी रचना जर असेल तर तो पास्ट कंटिन्युअस टेन्स असतो। जेव्हा तुमच्यासमोर वाक्य येईल तेव्हा तुम्ही ही रचना आहे का पहा आणि जर रचना असेल तर तुम्ही या वाक्याला त्याच्याखाली लिहू शकता पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा भरपूर ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो, सोडवू शकतो आणि त्या ॲक्टिव्हिटी सोडवत असताना आपणाला काळ ओळखण्यासाठी या सूत्राचा खूप उपयोग होईल। तर हे सूत्र आपणाला नेहमी लक्षात ठेवावं लागेल आणि लक्षात ठेवल्यानंतरच आपणाला ते समजेल। सदरील वाक्य आपणाला तीन प्रकारे लिहिता येतं: असर्टिव्ह सेंटेन्स, नेगेटिव्ह सेंटेन्स,
इंट्रॉगेटिव सेंटेन्स. असर्टिव सेंटेन्समध्ये रचना आय वॉज प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत होतो. जर तेच वाक्य नॉट वापरून तयार केलं तर निगेटिव सेंटेन्स तयार होईल. आपण नेहमी असर्टिव सेंटेन्सेस करून पाहतो. विद्यार्थी मित्रांनो, काळ शिकत असताना आपणाला त्या वाक्याचे निगेटिवही करता यायला पाहिजे. त्याची रचना सरळ आहे, फक्त त्या ठिकाणी नॉट हा शब्द ॲड करावा लागतो. जसे की पार्थ वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट. तर तिसरा आहे इंट्रॉगेटिव सेंटेन्स, म्हणजे सदरील वाक्याचं आपल्याला वर्बल क्वेश्चन तयार करता यायला पाहिजे. तर वर्बल क्वेश्चन तयार करताना सोपी गोष्ट आहे, जो काही आपला सब्जेक्ट आहे त्यापूर्वी हेल्पिंग वर्ब घेणे. जसे की या ठिकाणी पार्थ वॉज प्लेइंग क्रिकेट किंवा पार्थ वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट असं वाक्य दिलेलं आहे, तर याचं पा वॉज पार्थ प्लेइंग क्रिकेट असा प्रश्न विचारला गेलेला आहे, तर उत्तर येस किंवा नो अशा प्रकारे. तर विद्यार्थी मित्रांनो, हाऊ टू चेंज अदर टेन्स इन टू पास्ट कंटिन्युअस टेन्स. इयत्ता 8वी 9वी व 10वी या तिन्ही वर्षामध्ये अशा प्रकारचा प्रश्न हमखास विचारला जातो. यासाठी आपल्याला जर तो रचना माहीत असेल, तो फॉर्म्युला माहीत असेल, तर सहज आपणाला दिलेल्या काळातून सांगितलेल्या काळामध्ये रूपांतर करता येईल. चला तर पाहूया, या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आय हॅड रिटन अ स्टोरी, चेंज इन टू पास्ट कंटिन्युअस टेन्स. सदरील वाक्याचं पास्ट कंटिन्युअस टेन्स करताना आपणाला ती रचना आठवावी लागेल आणि त्याप्रमाणे हे वाक्य करता येईल. आय हॅड रिटन अ स्टोरी पास्ट परफेक्ट टेन्स आहे, याचं रूपांतर आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करणार आहोत. आय सब्जेक्ट आहे, वॉज हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे, रायटिंग हे क्रियापदाचं चौथं रूप आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. आय एन जी फॉर्म लावून, मेन वर्बला आय एन जी फॉर्म लावून, अ स्टोरी जे जसं आहे त्याचप्रमाणे घ्यायचं. अशा प्रकारे आपणाला वरील वाक्याचे बदल करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपणास असे भरपूर वाक्याचा सराव करून या घटकाचा अभ्यास करता येईल. यासाठी तुम्ही svadikar74.blogspot.com वरती व्हिजिट करा. त्या ठिकाणी टेस्ट दिलेली आहे, उदाहरणं दिलेली आहेत. 12 काळापैकी 11 काळामधील वाक्य दिलेले आहेत, ते वाक्य या काळामध्ये बदल करण्याचा सराव करा. त्यासोबत त्या उत्तरं पण देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधून आयडेंटिफाईड द टेन्स व हाऊ टू चेंज अदर टेन्स इन टू पास्ट कंटिन्युअस टेन्स अशा दोन्ही क्रिया समजल्या असतील अशी अपेक्षा करतो.